शिवसेनेत असताना त्यांनी शिवउद्योग सेना स्थापन केली होती आणि मराठी तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्याच्यातनं मला एक माझ्या ओळखीचे एका यंग कपलचं उदाहरण आहे की मराठी तरुणांना मुंबईमध्ये रोजगार मिळत नाही अशी एक सार्वत्रिक तक्रार असते की परप्रांतातले लोक येतात आणि ते तुम्हाला सांगतो राजसाहेब एक उदाहरण. त्या यंग कपलनी कोरोनामध्ये त्यांचे जे काय उद्योग व्यवसाय फ्रीलान्सिंग ॲक्टिव्हिटीज होत्या त्या बंद पडल्यावरती त्यांनी फ्रोझन मीटचं शॉप सुरू केलं आणि त्या शॉप उत्तम चालू आहे अजूनसुद्धा. त्यांना तिथे काम करणारी मुले मिळणाशी झाली. त्यांनी पहिला कॉन्टॅक्ट परिचयातल्या मराठी तरुणांशी केला. त्या मराठी तरुणांनी काय सांगितलं आहे का, आम्ही चार गोष्टी वाचून दाखवतो. चिकन शॉप असेल तर काम करणार नाही, होम डिलिव्हरी करेन पण चिकनला हात लावणार नाही, घरचे सोमवार गुरुवार चिकनला हात लावू देत नाहीत, आठवड्यातून एक तरी सुट्टी हवी ती होतीच कारण दुकान एक दिवस बंद राहतं, गणपती भाऊबीज रक्षाबंधन रंगपंचमी अजून काही सण या दिवसांना सुट्टी असलीच पाहिजे, नाही दिली तर आम्ही अचानक येणार नाही, सायकलने डिलिव्हरी करणार नाही, स्कूटी किंवा बाईक हवी तरीही आम्हाला गरज होती त्यामुळे आम्ही काही मुलांना ठेवलं. पण तुम्हाला कळलंच असेल की त्या मुलांनी पुढे काय केलं. तर मराठी तरुणांमध्ये ही जी मला असं वाटतं की तुम्ही एका उदाहरणावरनं महाराष्ट्र नका जोकू. नाही नाही, मी एकूण मराठी मानसिकता अशीच दिसते. नाही अशी नाही आहे. तुम्हाला काय वाटलं महाराष्ट्रामध्ये काम करणारे लोक काय बाहेरचे आहेत? मी मुंबईतल्या मुलांना, महाराष्ट्रातल्या मुलांना कळवा तर इथे काम आहे. मी गेले अनेक वर्ष मी हा स्टाव फोडतोय की महाराष्ट्रातल्या मुलांना, महाराष्ट्रातल्या मुलींना आपल्या शहरांमध्ये काय प्रकारची कामं आहेत हेच माहिती नाहीये. ते कसं त्यांच्या पुढे आपण, म्हणून हे सरकारचं काम आहे ना. बघा प्रश्न असा आहे ना, विश्व मराठी संमेलन किंवा जागतिक मराठी संमेलन हे भरवून होणार नाही. महाराष्ट्र मराठी संमेलन भरवा तर महाराष्ट्रातल्या मुलांना कळेल. ते आपण कसला वैश्विक विचार करतोय, इथे खाली आग लागली आहे. प्रश्न असा आहे की त्या मुलांना एक डिपार्टमेंट, महाराष्ट्राचं सरकारचं एक डिपार्टमेंट असलं पाहिजे की मुंबईसारख्या शहरामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा आपल्या इतर सगळ्या ठाण्यासारख्या शहरामध्ये, नागपूरसारख्या शहरामध्ये कुठे कोणत्या नोकऱ्या उपलब्ध आहेत हे महाराष्ट्रातल्या सगळ्या बाकीच्या तालुक्यांमधल्या मुलांना हे कळलं पाहिजे, हे समजलं पाहिजे. आणि ज्या कंपन्या आहेत, ज्या कंपन्यांमध्ये ह्या प्रकारची माणसं भरली जातात त्या कंपन्यांना एक सक्ती करा की तुमच्याकडे जर समजा अशा प्रकारच्या वेकन्सीज असतील तर तुम्ही इथे पहिल्यांदा टाका, हे आमच्या मुलांना कळेल की कुठच्या प्रकारची नोकरी आहे. आणि तुम्ही जे हे चिकन बिकनचं बोलत असाल ना, खाणाऱ्या लोकांना पकडा ना, न खाणाऱ्या लोकांना कशाला पकडतात ते.